नमस्कार, मी संदीप चौहान. कॉल कर्नाटकाचा, कॉल कर्नाटकाचा या आपल्या स्पेशल शो मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. आज आपण कर्नाटकातल्या मतदानाचा आढावा घेणार आहोत. नेमकी कर्नाटकात सत्ता कोणाची येणार हे काही वेळात स्पष्ट होणार आहे, पण आपण सुरुवात करूया हेडलाईन्स. कन्नड जनतेचा कौल कोणाला, आज लागणार निकाल, मतमोजणीला सुरुवात. निकालापूर्वीच काँग्रेसचे वरिष्ठ नेते कर्नाटकात दाखल, सत्तेच्या जुळवाजुळीसाठी हालचाल सुरू. स्मृती इराणींना झटका, राज्यवर्धन राठोड यांच्याकडे माहिती प्रसारण, तर पियुष गोयल अर्थमंत्री. लोकशाही दलातील पंतप्रधानांच्या तोंडी ही भाषा शोभत नाही, मोदींना जबाबदारीने बोलण्यास सांगा, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं राष्ट्रपतींना पत्र. राज्यातील 2 कोटी विद्यार्थ्यांचा विमा उतरवून विद्यार्थी आणि पालकांना संरक्षण देणार, शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची घोषणा. आणि पाकिस्तानी आयात साखरेच्या विरोधात मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस झाले आक्रमक, कल्याणमधील साखरेची गोदाम राष्ट्रवादी काँग्रेसने फोडले. अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या कर्नाटक निवडणुकीचं मतमोजणी अखेर सुरू झालेली आहे. अनेक अर्थानं महत्त्वाच्या असणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सुरुवात जी आहे काँग्रेस आणि भाजप आणि ताकदीने केलेली आहे. आतापर्यंत जे आघाडीचे निकाल आपल्याकडे येतात त्यानुसार काँग्रेस 10 आणि भाजपा 10 जागांवर आघाडीवर आहे. 39 मतदान केंद्रावर या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या सर्व मतदान केंद्रावर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. 224 पैकी 222 जागांसाठी 12 मेला मतदान झालं होतं. त्यापैकी RR नगर येथील गैरप्रकार, तर जयनगर मतदारसंघात भाजप उमेदवाराचे निधन झाल्याने या 2 जागांवरील निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. काँग्रेस आणि भाजप या 2 प्रमुख पक्षांसाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची होती. यासाठी या दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात आला होता. या निवडणुकीत ज्या पक्षाला हार पत्करावी लागेल त्यांच्यासाठी मोठं नुकसान असणार आहे. थोडक्यात, काँग्रेस आणि भाजप यांनी शर्तीचे प्रयत्न केले आहेत ही निवडणूक जिंकण्यासाठी. दक्षिणेमधील आपल्या प्रवेशासाठी भाजपला ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आणि त्याने ती प्रतिष्ठेची केली आहे, तर आपला गड राखण्यासाठी काँग्रेसने आपलं सर्वस्व पणाला लावलेलं आहे. आणि या संदर्भात चर्चा करायला आपल्यासोबत महाराष्ट्रांचे मुख्य संपादक विश्वास देवकरजी आहेत. सर, स्वागत आहे तुमचं या चर्चेमध्ये. निवडणुकीला मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि जसं पोल जो सांगत होता एक्झिट पोल, त्यानुसार राज्यात त्रिशंकू अवस्था असण्याची शक्यता वर्तवण्यात येते. जी माहिती आपल्याला हाती येते त्यानुसार सुरुवात जी आहे अगदी तुल्यबळ झालेली आहे. भाजपा 10, काँग्रेस 10 अशी सुरुवात झालेली आहे. हे जे आकडे आहेत उत्तरोत्तर आपल्याला अधिक चित्र स्पष्ट होईल, पण सुरुवात जी आहे ती त्रिशंकू अवस्थेने झाली असं म्हणायला हरकत नाही. सुरुवात आपल्याला ही अशी काठी की टक्कर अशा स्वरूपात संधी पाहायला मिळेल. क्षणाक्षणाला हे आकडे बदलतील, कोण पुढे जाईल कोण मागे येईल, म्हणजे एरवी जे म्हटलं जातं कौन आगे कौन पीछे, असा सिलसिला आपल्याला तासभर 1.5 तास पाहायला मिळेल. पण त्याच्यानंतर स्पष्टपणे ज्याला आपण ट्रेंड सेटिंग म्हणूया असं चित्र आपल्यासमोर येणार आहे. अगदी या क्षणाचाही आढावा घ्यायचा झाला तर जवळजवळ 23 जागांचे जे कल आपल्यासमोर आलेले आहेत, म्हणजे काही क्षणापूर्वी ते 15 जागांचे होते, 20 जागांचे होते, आता 33 जागांचे कल आपल्यासमोर जे माहितीच्या स्वरूपामध्ये येत आहेत त्याच्यामध्ये काँग्रेसनं आघाडी घेतलेली आहे. काँग्रेसचे 16 उमेदवार आघाडीवरती आहेत, भाजपचे 13 उमेदवार आघाडीवर आहेत. माझं बोलणं संपायच्या आधी तुमच्या हातामध्ये आणखी पुढची आकडेवारी आलेली असेल. एक असं दिसतं आहे स्पष्टपणे की कर्नाटकची निवडणूक हा भाजप आणि काँग्रेस या दोन्हीही राष्ट्रीय पक्षांच्या दृष्टीनं 2019 निवडणुकीच्या रंगीत तालमीचा जसा भाग आहे तसा आपापल्या पक्षांचं अस्तित्व आणि आपापल्या पक्षांचा प्रभाव पुढच्या काळासाठी सेट करण्यामध्ये कर्नाटकची निवडणूक ही आगामी काळाच्या संदर्भामध्ये ट्रेंड सेटर असणार आहे. संदीप, आपण पाहतो आहोत आपल्या हातामध्ये जे कल येत आहेत त्यातला अपडेट तुम्ही आणखी सांगू शकाल, पण याच्यामध्ये आत्ता या क्षणाला काँग्रेस जी पुढं जाताना आपल्याला दिसते आहे, काल रात्रीपर्यंत काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी बहुमताचा दावा केलेला आहे, तर दुसरीकडे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी तर आम्ही 130 जागा घेऊ असा विश्वास जेव्हा प्रचार शिगेला पोहोचला होता त्यावेळी व्यक्त केला होता. अर्थात जसजशी निवडणूक जवळ येईल तसतसं भाजपचं बोल जो आहे, भाजपचं वक्तव्य जे आहे त्याच्यामध्ये काहीसा बदल झालेला आपल्याला दिसत होता. पण
सत्ता आमची येईल असा दावा भाजपचे अनेक नेते अमित शहांपासून ते नरेंद्र मोदींपर्यंत आणि कर्नाटकमधल्या त्यांच्या प्रभारींपर्यंत सगळे व्यक्त करत आहेत. एकूण काय तर आपण सकाळी आता जी सुरुवात करतो आहोत विशेष विश्लेषणाला आढाव्याला, त्याच्यामध्ये आपल्याला जे दिसतं आहे ही रस्सीखेच, प्रत्येक क्षणाची रस्सीखेच ही या क्षणाला काँग्रेस पुढे जाताना आपल्याला दिसते आहे. भाजप त्या पाठोपाठ एक दोन जागांचा एक दोन उमेदवारांचा कल जो काँग्रेसच्या बाजूने आपल्याला झुकताना दिसतो आहे, त्या बॅकड्रॉपवर जिथं भाजपचा बालेकिल्ला समजला जातो त्या ठिकाणचे ट्रेंड अजून आपल्यासमोर आलेले नाहीत. पण एक निश्चित की सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये तरी काँग्रेसनं बाजी मारलेली आहे. संदीप, नक्कीच पहिल्या सत्रामध्ये काँग्रेसने बाजी मारली असं आपण म्हणू शकतो, कारण सुरुवात जी झालेली आहे, जे ट्रेंड आपल्याकडे येत आहे त्यानुसार 47 जागांमध्ये 22 जागांवर काँग्रेस पुढे आहे, 18 जागांवर BJP पुढे आहे. सर, एकूणच आपण जर पाहिलं हा निवडणुकीचा प्रचार जो होता अगदी वैयक्तिक टीकेपर्यंत गेला होता. भाजपाकडनं स्टार प्रचारक नरेंद्र मोदी होते, अमित शाह होते, दुसरीकडे जवळपास 2.5 वर्षानंतर सोनिया गांधी ज्या आहेत प्रत्यक्ष प्रचारसभेमध्ये उतरल्या होत्या, राहुल गांधी अध्यक्ष झाल्यानंतर काँग्रेस पक्षाचे मोठी निवडणूक ते सामोरे जात होते. या सगळ्या राजकारणात विशेषतः कर्नाटकचा जर आपण विचार केला तर कर्नाटकमध्ये सगळ्यात महत्त्वाचं होतं ते म्हणजे जातीचं राजकारण, कारण एरवी भारतामधल्या कुठेही नव्हे एवढी जातीचं राजकारण या राज्यामध्ये घट्ट आहे. मग ते ओकालिंग असू देत किंवा बाकीच्या जाती असून, या सगळ्या जाती गटातटांमध्ये प्रत्येक पक्षाने आपले उमेदवारसुद्धा तसेच नेमले होते, दिले होते. याचा प्रभाव जो आहे एकूण जातीच्या राजकारणाचा कर्नाटकाच्या याच्यामध्ये किती प्रभावी होताना दिसतोय तुम्हाला. संदीप, जात आणि धर्माचं राजकारण खरं म्हणजे देशभरात अलीकडच्या काळामध्ये अतिशय टोकदार म्हणता येईल, अतिशय अणकुचीदार, संवेदनशील करण्याचं काम सगळ्या राजकीय पक्षांनी केलेलं आहे. ते काँग्रेसनं केलेलं आहे, ते भाजपनं केलेलं आहे. कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये तर आपण थेट पाहिलेलं आहे की निवडणुकी ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षानं लिंगायत समाजाला चुचकारण्याचा जो प्रयत्न केला, लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देऊन जी चाल खेळलेली आहे त्याच्यामध्ये मला असं वाटतं की या वर्गाची, लिंगायत वर्गाची मतं आपल्याकडं खेचण्याच्या दृष्टीनं ही वोट बँक आत्ता आपल्या अटीतटीची अस्तित्वाची लढाई आहे. या बॅकड्रॉपवर काँग्रेसनं आपल्याकडं खेचण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो मला असं वाटतं की आज आपल्याला स्पष्ट होताना दिसेल की जात आणि धर्माच्या राजकारणामध्ये काँग्रेससुद्धा या कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये किती सक्रिय होती. नुसता हा लिंगायतांच्याच वोट बँकेचा विषय नाही, वक्कलिंग असो किंवा SC ST जे काही मतबँक आहे त्या संदर्भात काँग्रेस विशेषतः कर्नाटकमध्ये अतिशय सक्रिय झालेली होती. ग्रासरूट लेवलवरती, स्थानिक पातळीवरती काँग्रेसचे सगळे नेते, राष्ट्रीय पातळीपासून ते राज्य पातळीवरचे नेते, जे वेगवेगळ्या जात धर्म आणि पंथ प्रांतांना चुचकारण्याचा प्रयत्न करत होते, मठ मंदिरांमध्ये जात होते, म्हणजे एरवी काँग्रेस धर्मनिरपेक्षतेचा जो काही आव आणते, यावेळी मात्र कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये विशिष्ट जाती, विशिष्ट धर्म आणि विशिष्ट पंथ प्रांतांच्या संदर्भामध्ये काँग्रेसही किती सक्रिय झाली होती हे आपण पाहिलं आहे. कर्नाटकमधले जे वेगवेगळे मठ आहेत, जी वेगवेगळी मंदिरं आहेत आणि वेगवेगळ्या मठांचे जे अधिपती आहेत त्यांना भेटण्यामध्ये खरं म्हणजे भाजपचे नेते एरवी निवडणुका नसताना सुद्धा अतिशय सक्रिय असतात. ते यावेळी कर्नाटकमध्ये सक्रिय झाले होतेच, म्हणजे अमित शहा किंवा नरेंद्र मोदी हे दोघेही वेगवेगळ्या मठांमध्ये वेगवेगळ्या अधिपतींना भेटत राहिले. पण याच्यामध्ये सिद्धरामय्यांपासून ते अगदी राहुल गांधींपर्यंत आणि सोनिया गांधी जेव्हा आल्या होत्या कर्नाटकमध्ये तेव्हा त्यांनी सुद्धा वेगवेगळ्या अधिपतींना, धर्म मार्तंडांना असा शब्द मी वापरतो, त्यांनी चुचकारण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकूण काय तर कर्नाटकमध्ये सर, जसं आपण पाहिलं तुम्ही म्हणालात की धर्माचं राजकारण जे असतं हे महत्त्वाचं असतं, पण या कर्नाटकात जर आपण पाहिलं जी आकडेवारी आपल्याकडे येते त्यानुसार अमित शहाने 33 सभा घेतल्या, 21 रोड शो घेतले, 14 मठमंदिरामध्ये त्यांनी जाऊन दर्शन घेतलं, एका गुरुद्वारात तिथे गेले होते. राहुल गांधींनी जवळजवळ 58 सभा घेतल्या आहेत, 5 रोड शो गेले आहेत, 17 मठमंदिरांमध्ये ते गेलेले आहेत, 3 दर्गा आणि 1 चर्चमध्ये गेलेले आहेत. मोदींनी 19 सभा घेतल्या, मात्र ते एकाही मठ आणि मंदिराची पायरी चढलेली नाही आहेत. एकूणच मतदारांना लुभावण्यासाठी जे जे काही करता येणं शक्य होतं ते दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी केलेलं आहे. पण मतपेटीमध्ये त्याचं किती परावर्तन होऊ शकतं, किंबहुना स्वच्छ कारभार, विकास हे मुद्दे तितकेसे महत्त्वाचे ठरतात कर्नाटकच्या या निवडणुकीमध्ये. खरं म्हणजे जेव्हा निवडणुकीचा प्रचार सुरू होता आणि आपण महाराष्ट्रवनच्या माध्यमातून
कर्नाटकी कन्नडिगा जनतेचा कानोसा घेण्याचा जेव्हा प्रयत्न केला संदीप, तेव्हा तिथं खरं म्हणजे अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर असा ज्याचा उल्लेख करता येईल, म्हणजे ज्यांची सत्ता आहे त्यांच्याप्रती सामान्य माणसाच्या मनामध्ये असलेली नाराजी ही व्यक्त होत होती. तिचं स्वरूप व्यापक प्रमाणामध्ये माध्यमांपर्यंत फारसं आलेलं नाही, पण जसजसं तुम्ही कर्नाटकच्या ग्रामीण भागामध्ये कानोसा घेण्याचा प्रयत्न करत होतात, आपल्या प्रतिनिधींच्या मार्फत आपले जे सहयोगी कर्नाटकमध्ये आहेत ते वेगवेगळ्या क्षेत्रात वावरत आहेत, ते शिक्षण क्षेत्रामध्ये आहेत, प्राध्यापक आहेत, ते पत्रकार आहेत, त्यांच्याकडून आपल्यापर्यंत पोचलेली जी माहिती आहे ती आजही तिथं विजेचा, पाण्याचा, शिक्षणाच्या मागासलेपणाचा आणि ज्याला प्राथमिक सुविधा म्हणता येईल त्या सुविधांची वानवा असलेला ग्रामीण भाग आजही आर्त हात पुकारतो आहे. कन्नडिगा जनता आजही असं म्हणते आहे की विकास विकास ज्याला म्हणतात तो आमच्यापर्यंत कधी पोहोचणार आहे. आणि नेमकं याच संदर्भामध्ये आपण उल्लेख केलात की नरेंद्र मोदी तिथं 22 सभा त्यांनी तिथे घेतलेल्या आहेत, जाहीर सभा, आणि आपण म्हणता त्याप्रमाणे त्यांनी थेट मठमंदिराची पायरी नरेंद्र मोदी स्वतः चढले नाहीत, पण जो हिंदुत्ववादी वोट बँक आहे त्या हिंदुत्ववादी धर्म सभा ज्या आहेत त्यांच्या संदर्भात संवाद साधण्याचं काम स्वतः मोदींनी पण केलं आहे. अमित शहा आता आपण म्हटलं तसं थेट मठाधिपतींशी बोलत होते. एकूण काय, काँग्रेस असो किंवा भाजप, आपापली जी वोट बँक आहे म्हणजे हिंदुत्ववादी वोट बँक आपल्या हातामध्ये इंटॅक्ट ठेवण्याचा, ज्याला आपण प्रभावशाली ठेवण्याचा प्रयत्न भाजपने केला असं म्हणू शकू. आणि दुसरीकडे काँग्रेसनं सेक्युलर सेक्युलर म्हणत म्हणत प्रत्येक जातीचा आणि प्रत्येक धर्माचा जो कप्पा आहे तो कप्पा आपल्या मतयंत्रामध्ये कसा बंद होईल याची मोर्चे बांधणी केलेली होती, आणि तीच मोर्चे बांधणी प्रत्यक्ष निवडणूक जेव्हा जवळ येत होती तेव्हा काही निर्णयांच्या संदर्भात काँग्रेसनी प्रत्यक्ष एक्झिक्यूट केली, आणि भाजपनं तर जाहीर सभांमध्ये हे सांगितलेलं आहे. नरेंद्र मोदीसुद्धा आपण पाहिलं थेट म्हणत होते ना की विकास मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो, तुम्ही मला संधी द्या. दक्षिणेच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी भाजपच्या दृष्टीनं कर्नाटकची निवडणूक हा अतिशय प्रतिष्ठेचा विषय आहे संदीप, आणि तेच आपण आता निकालांच्या ट्रेंडमधून विश्लेषणासाठी चर्चेसाठी घेऊ शकू. सर, जी ताजी माहिती हाती येते त्यानुसार आता कर्नाटकामध्ये जे निकाल हाती येत आहेत त्यानुसार काँग्रेस 39 जागांवर आघाडी आहे, भाजपा 28 जागांवर आघाडीवर आहे. सुरुवातीला ही जी पोस्टल बॅलेट जी आहे, पोस्टाने जी मतपत्रिका येतात ती मोजणी सध्या सुरू आहे, ती मोजणी झाल्यानंतर मुख्य मोजणीला सुरुवात होईल. पण तो जो कल हाती येतो आहे पोस्टल मतमोजणीचा, त्यानुसार 39 जागांवर कर्नाटकामध्ये काँग्रेस आघाडीवर आहे, 28 जागांवर भाजप आहे आणि 12 जागांवर JDS जे आहे, जनता दल सेक्युलर, ते आघाडी. एकंदरीत सर या सगळ्या याच्यावर आपण नजर टाकली तर ताजी बातमी आपल्याकडे हाती येते त्याच्यावर आपण जाऊया. पण जो निकाल आपल्या हाती येतो त्यानुसार 39 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे, भाजप 28 जागांवर आघाडीवर आहे. कर्नाटकात मतमोजणीला जे आपण म्हटलं सुरुवात झालेली आहे, भाजपा 39 जागांवर आता आघाडीवर गेलेलं आहे, काँग्रेस 40 जागांवर आघाडीवर आहे, जनता दल सेक्युलर जे आहेत हे 12 जागांवर आघाडीवर आहेत, काँग्रेसने 40 जागांवर आघाडी घेतली आहे, भाजपा 32 जागांवर आघाडीवर आहे. ही आघाडी कमी जास्त होत राहणार आहे, परंतु जो ट्रेंड कळतो आहे त्यानुसार कर्नाटकात काँग्रेस तुल्यबळ लढत देते. आतापर्यंत जी पोस्टल मोजणी झाली होती त्यानुसार काँग्रेसने पहिल्या टप्प्यात तरी आघाडी घेतली असं म्हणायला हरकत नाही आहे. 40-32 असं ही लढत चालू आहे, काटे की टक्कर आहे. 222 विधानसभेच्या जागा आहेत, खरं तर 224 जागा होत्या, परंतु दोन ठिकाणी, एके ठिकाणी निवडणुकीमधील जे मतपत्रिका आहेत, ज्या मतदान ओळखपत्र आहेत त्याच्यामध्ये गैरप्रकार झाल्यामुळे ती निवडणूक लांबणीवर ढकली होती, तर दुसऱ्या मतदारसंघामध्ये भाजपाचा उमेदवाराचं निधन झाल्यामुळे ती निवडणूकही पुढे ढकलली होती. त्यामुळे एकूण 222 जागांवर मतदान झालं, त्याची मतमोजणी आज होते आणि या 222 जागांचा निकाल जो आहे थोडाच वाद स्पष्ट होईल, पण त्याचा जो कल स्पष्ट होत आहे त्यानुसार भाजपा 32 जागांवर आघाडीवर होतं. आतापर्यंत आपण जर पाहिलं एकूण जर नजर टाकली साधारणतः 94 जागा ज्या आहेत त्यांचे निकाल लागलेले आहेत. आणि या सगळ्या प्रकारामध्ये आपण म्हणतो आहे की भाजपा आणि कर्नाटकामध्ये एक जे इक्वेशन होतं येडियुरप्पा यांचा जो महत्त्वाचा घटक होता त्याच्यावरही आपण चर्चा करणार आहोत. सर, याच्या आधी जी निवडणूक झाली होती कर्नाटकामध्ये भाजपचं सरकार 110 40 सीमित झालं होतं आणि येडियुरप्पा जे भाजपबंद फुटून बाहेर गेले होते त्यांनी कर्नाटक जनता दलाची स्थापना केली होती, 6 सीट ते स्वतःचे निवडून आणू शकले होते, परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे BJP च्या अनेक जागा पाडण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. हेच येडियुरप्पा आता
आता पुन्हा भाजपामध्ये दाखल झालेले आहेत, पण त्यांचा तितकासा प्रभाव पडताना मतदानामध्ये दिसत नाही आहे. कारण खरं तर त्यांचं लिंगायत समाजामधलं प्राबल्य किंवा एक लिंगायत समाजाला फार मोठा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, त्यामुळे ही बेरीज होताना कुठे दिसत नाही या जागांवर. 40 जागा गेल्यावेळी बीजेपीच्या होत्या आणि 110 ते 40 आले होते. येडियुरप्पांचा जो इम्पॅक्ट आहे या संपूर्ण मतदान प्रक्रियेमध्ये तुम्ही कसं पाहताय? संदीप, गेल्या वेळी येडियुरप्पा भाजपपासून दुरावल्यामुळे जागा कमी झाल्या होत्या. कर्नाटक असो किंवा महाराष्ट्र किंवा वेगवेगळ्या राज्यांमध्ये जिथे स्थानिक पक्ष प्रभावी आहेत किंवा स्थानिक नेते त्या त्या भागातले प्रभावी आहेत, तिथे पक्ष काँग्रेस असो किंवा पक्ष भाजप असो, यांना अशा स्थानिक पातळीवरच्या राज्य नेत्याचा हात धरावाच लागतो. तो सोडल्यामुळं गेल्यावेळी येडियुरप्पांच्या संदर्भात भाजपला सेटबॅक बसला होता. त्याच्यामुळं त्यांनी यावेळी सावधपणे जी भूमिका घेतली की येडियुरप्पा हेच आपले फ्रंटियर असं म्हणून भाजपनं जो काही प्रयत्न केला त्यानं काही फारसं भाजपच्या हाती आलं आहे असं वाटत नाही, ते प्रचाराच्या दरम्यानही जाणवत होतं. याचं कारण असं, मुळात येडियुरप्पा हे व्यक्तिमत्व वादग्रस्त झालेलं आहे. भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप, वर्तन व्यवहाराचा विषय आणि त्याच्यामुळे मलिन झालेली प्रतिमा असं सारा संदर्भ असताना भाजपनं त्यांना जे फ्रंटला घेण्याचा प्रयत्न केला राज्य पातळीवर, त्या तुलनेमध्ये सिद्धरामय्या हे विशेषतः जातीपातीच्या चुचकारण्यामध्ये, जातीपातीचं राजकारण करण्यामध्ये बाजी मारून गेलेले आहेत. ते सत्तेचे अधिपती असल्यामुळे, मुख्यमंत्री पदावर असल्यामुळं त्यांनी ती चाल खेळली होती, ती यशस्वीपणे खेळली होती. त्याचा लाभ काँग्रेसला होताना आता दिसतो आहे. सकाळपासून आपल्यासमोर जे ट्रेंड येत आहेत, म्हणजे आत्तापर्यंत 115 जागांचे कल आपल्यासमोर जे आलेले आहेत, त्याच्यामध्ये 57 जागांवर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत, 43 जागांवर साधारणपणे भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत, आणि जनता दल सेक्युलर हा जो आजच्या निकालामध्ये महत्त्वाचा फॅक्टर ठरू शकतो, त्या जनता दल सेक्युलरचे साधारणपणे 15 उमेदवार जे आघाडी घेताना दिसत आहेत. हे सगळं जर आपण पाहिलं तर सकाळच्या सत्रात तरी काँग्रेसनं जी बाजी मारलेली आहे त्या साऱ्याचा संदर्भ जो आहे तो साधारणपणे वोट बँक, ज्याला मतबँक आपण म्हणूया, ती मतबँक धर्माच्या संदर्भात, जातींच्या संदर्भात चुचकारण्याचा प्रयत्न करून काँग्रेसनं केलेली जी चाल आहे ती यशाकडे निघाली आहे या क्षणी तरी, असं म्हणायला आपल्याला वाव आहे. संदीप, नक्कीच या क्षणी आपल्याला वाव आहे सर असं म्हणायला. पण एकंदरीत जो कल स्पष्ट होतोय, जो आता तुम्ही जी आकडेवारी, ताजी आकडेवारी सांगितली, कर्नाटकामध्ये काँग्रेसची गाडी सुसाट निघाली असं दिसतं आहे. एक्झिट पोलमध्ये फारसा फरक पडत नाही असं सुरुवातीच्या या आघाड्यांवरनं तरी दिसतं आहे. पण अर्थात ही आघाडी आहेत, पूर्ण मतमोजणी होईपर्यंत आपण त्यावर थांबलं पाहिजे. पण सर, जो कल दिसतो आहे त्या कलानुसार काँग्रेसने कर्नाटकामध्ये आपला किल्ला अभेद्य राखण्यात सध्या तरी यशस्वी मिळालं, म्हणजे जी मोदी लाट होती किंवा ज्या प्रकारे कर्नाटककडे पाहिलं जात होतं, म्हणजे कालपर्यंत येडियुरप्पा असं म्हणत होते की मी स्वाक्षरी करून कागदावर लिहून देतो की येणाऱ्या काही दिवसात मीच मुख्यमंत्री म्हणून तिथे पदग्रहण करीन, परंतु आता जे ट्रेंड दिसत आहेत त्यानुसार सध्या तरी भाजपाला फार अवघड जाणार आहे सत्ता स्थापन करण्यासाठी. अर्थात बहुमताचा आकडा गाठण्यासाठी अजूनही दोन्ही पक्षांना खूप पल्ला गाठायचा आहे. पण ज्या पद्धतीने काँग्रेसने आघाडी घेतलेली आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे, आणि जो ट्रेंड येतोय त्या ट्रेंडनुसार सध्या तरी काँग्रेसने आघाडी घेतली असं म्हणायला हरकत नाही. पण जसं आपण म्हटलं सर, येडियुरप्पांचा हा मुद्दा होताच येडियुरप्पांवर भ्रष्टाचाराचे आरोप होते, दुसरीकडे सिद्धरामय्या जे काँग्रेसचे CM होते त्यांच्यावरसुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते, आणि त्यानंतर मोदींनी जर पुढे जाऊन असं सांगितलं होतं की सिद्धरामय्या तर राज्याचे मुख्यमंत्री आहेत परंतु ज्या पक्षाचे अध्यक्ष, मुलगा आणि आई हे जामिनावर बाहेर आहेत त्यांच्याकडनं आपण अजून काय अपेक्षा, असा थेट हल्ला बोल जो होता हा मोदींनी काँग्रेस, राहुल गांधी आणि सोनियांवर केला होता आणि त्यानंतर सिद्धरामय्यांवर. त्यामुळे एकूणच या कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये भ्रष्टाचाराचा मुद्दा सो ऐरणीवर होता, निश्चित राळ उठली होती असं आपण म्हणूया. आरोप आणि प्रत्यारोपांचा धुरळा ज्याला म्हणता येईल महाराष्ट्राच्या ग्रामीण भाषेमध्ये, असा धुरळा कर्नाटकच्या प्रचारसभांमध्ये उडताना आपण पाहिलेला आहे. म्हणजे जसं मोदी सिद्धरामय्या यांचा संदर्भ घेऊन भ्रष्टाचाराचं बोलत होते, तसं काँग्रेसचेही नेते येडियुरप्पा या व्यक्तिमत्वाविषयी जे बोलत होते ते नरेंद्र मोदींपर्यंत पोहोचत होतं ना. त्याच्यामुळेच नंतर जसजशी निवडणूक जवळ आली तसं नरेंद्र मोदी यांनी फ्रंट सीट आपल्या हातात घेतली होती. प्रचाराची सगळी धुरा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी आपल्या हातात घेतली होती, आणि जाहीर सभा असोत किंवा मतदारांच्या संदर्भामध्ये भाष्य करण्यातली जी काही भूमिका आहे त्याच्यामध्ये या दोघांनी महत्त्वाचं काम केलेलं आहे. त्यामुळं आज जो निकाल आपल्यासमोर येतो आहे त्याच्यात कर्नाटकमधल्या स्थानिक पातळीवरच्या नेत्यांच्याच नव्हे तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या प्रतिष्ठेचा हा आत्ता या क्षणाला तरी मुद्दा आहे.
की त्यांनी जे दावे केले होते, आरोप प्रत्यारोपांची राळ उठवत भाजपच्या संदर्भामध्ये कर्नाटकच्या जनतेला जे सांगण्याचा प्रयत्न केला होता ते सांगणं सकाळच्या सत्रात तरी काँग्रेसला फायद्याचं ठरताना दिसलेलं आहे. काँग्रेसनं जी बाजी मारलेली आहे, मी ट्रेनच्या संदर्भात बोलतो आहे, या क्षणाला काटेकी टक्करच सुरू आहे. म्हणजे 10-12 जागांवरती काँग्रेसचे उमेदवार भाजपपेक्षा पुढे आहेत, त्याच्या पाठोपाठ भाजप आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा, ज्याला आपण या क्षणाला तरी महत्त्वाची भूमिका बजावणारा फॅक्टर म्हणूया, तो जनता दल सेक्युलर आहे, दिसतो आहे. किमान 16 जागांवरती जनता दल सेक्युलरचे JDSचे जे उमेदवार आपल्याला आघाडीवर जाताना दिसत आहेत. म्हणजे दुपारपर्यंत जर हे असंच चित्र राहिलं, म्हणजे 10-12 जागांचा फरक समजा भाजप आणि काँग्रेस यांच्या उमेदवारांमध्ये राहिला आणि तसाच निकाल जर सेट होत गेला, तर तिथं जनता दल सेक्युलर ही महत्त्वाची भूमिका बजावू शकेल. पण कालपर्यंत जे साधारणपणे ज्याला आपण ग्राउंडवरची रियालिटी म्हणूया, मतदार किंवा सामान्य माणूस जो थेट सांगण्याचं काम करत होता, ते आपल्यापर्यंत जे पोहोचत होतं, ते काँग्रेसला यावेळी त्यांचा किल्ला राखण्याची संधी आहे असं सामान्य माणसाचा सूर कर्नाटकमध्ये उमटताना दिसत होता. आणि दुसरीकडं भाजपचं नेतृत्व जे आहे ते मात्र थेट आजही असा दावा करत आहे संदीप. म्हणजे काल रात्रीपासून ते आज सकाळी दिल्लीमध्ये असो किंवा कर्नाटकच्या मुख्यालयांमध्ये भाजप आणि काँग्रेस या दोन्हीही पक्षांचे जे प्रवक्ते आहेत ते अतिशय जोरकसपणे आपल्यालाच सत्ता मिळणार आहे असा दावा करत आहेत. आणि आपल्यासमोर जे ट्रेंड येत आहेत त्यामध्ये या क्षणाला तरी काँग्रेस पुढे आहे आणि भाजप रस्सीखेच करत आहे. आणि त्यात जनता दल सेक्युलरचे JDSचे जे उमेदवार आहेत तेही स्वतःचं अस्तित्व ट्रेंड सेटिंगच्या बाबतीमध्ये, आघाडी घेण्याच्या बाबतीमध्ये आपलं अस्तित्व दाखवून देत आहेत. संदीप, तर आता जी हाती बातमी देते त्यानुसार सिद्धरामय्या जे आहेत काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे जे दावेदार आहेत हे आघाडीवर आहेत. पण एकूणच आपण जसं पाहिलं की कर्नाटक हा 6 विभागामध्ये विभागला गेलेला आहे. जे प्रमुख 6 विभाग आहेत ज्याच्यामध्ये विविध जाती धर्माचं राजकारण आहे आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग जो होता तो बॉम्बे कर्नाटक. या बॉम्बे कर्नाटकामध्ये साधारणतः 50 जागा अशा आहेत आणि लिंगायत समाजाचं या बॉम्बे कर्नाटकमध्ये फार मोठं प्राबल्य आहे. गेल्या वेळी भाजपाची सत्ता जाण्यास हाच बॉम्बे कर्नाटक विभाग जो आहे फार महत्त्वपूर्ण ठरला होता. कारण सर 50 पैकी 30 जागा ज्या आहेत ह्या काँग्रेसने जिंकल्या होत्या. आता जे कल हाती येत आहेत त्यानुसार येडियुरप्पाने इथे थोडासा गड सावरण्याचा प्रयत्न केला, कारण लिंगायत समाजाचं प्राबल्य आहे. 50 पैकी 31 जागा गेल्यावेळी काँग्रेसने जिंकल्या होत्या. हा गड जर काँग्रेस राखू शकली तर काँग्रेसला फार मोठा आघाडी घेण्याची शक्यता आहे. परंतु BJPने जर हा गड पुन्हा काँग्रेसकडनं खेचून घेतला तर मात्र काँग्रेसच्या समोरील समस्या वाढताना दिसतील. आणि जे आता हाती ट्रेंड येत आहेत आपण आपल्या दर्शकांना सांगूया की जे आता हाती येत आहेत त्यानुसार काँग्रेसने जवळजवळ 59 जागांवर आघाडी घेतली आहे. BJPने सुद्धा हाफ सेंचुरी क्रॉस केली आहे. 54 जागांवर ते पुढे आहेत. 14 जागांवर जनता दल सेक्युलर पुढे आहे. काटेकी टक्कर चालू आहे. या आघाड्या पुढे मागे होत राहणार. पण जो आपण कर्नाटक बॉम्बे कर्नाटकचा सर उल्लेख करत होतो, या बॉम्बे कर्नाटकमध्ये जर आपण नजर टाकली येडियुरप्पांचा प्राबळ असणार आणि सगळ्यात हुकमाचा एक्का असणारा हा भाग आहे. आणि या भागामध्ये तुम्ही म्हटल्याप्रमाणे हुबळी धारवाड किंवा बेळगाव असे सगळे महत्त्वाचे मुद्दे येणार आहेत. या कर्नाटक बॉम्बे कर्नाटकवर भाजपाचा पूर्ण दाव असेल सर. आपण आपल्या सहयोग्यांच्या माध्यमातून कानोसा घेण्याचा जो प्रयत्न केला आहे त्याच्यानुसार आपल्यापर्यंत पोहोचलेला फीडबॅक जो आहे, माहिती जी आहे, तिथं यावेळी भाजप चांगली कामगिरी करताना दिसेल असं मतदारांचा ज्याला आपण कल म्हणूया त्यातून जाणवलेलं होतं. आणि खरं म्हणजे विषय बेळगावचा असो किंवा मध्य कर्नाटकातल्या बाकीच्या सगळ्या बॉम्बे कर्नाटकचा मुद्दा आपण आत्ता बोलतो आहोत, बॉम्बे कर्नाटकामधले जे फॅक्टर आहेत वेगवेगळे ते अलीकडच्या काळात ज्याला प्रो BJP असं म्हणता येईल आणि तेही विशेषत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून ते जोडलं गेलेलं आहे, जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याचा फायदा होताना दिसेल आपल्याला. संदीप, नक्की सर फायदा होताना दिसेल. पण जसं मी म्हटलं की या सगळ्या आघाड्यात आपण पाहिल्या, BJPने असो किंवा काँग्रेसने असो किंवा जनता दल सेक्युलर असो, या सगळ्या निवडणुकीमध्ये एक मुद्दा ऐरणीवर आला होता, तो म्हणजे जाहीरनामा. प्रत्येक पक्षाने मतदारांना लुभवण्यासाठी अगदी मंगळसूत्रांपासून ते अगदी लॅपटॉपपासून आश्वासनांची खैरात म्हटली होती. म्हणजे उद्या सत्तेवर कोणी आलं तरी हा जाहीरनामा पुरा करता करता सरकारच्या नाकी न येणार आहेत. परंतु हा जो जाहीरनामा हा किती महत्त्वाचा ठरलेला दिसतोय सर या संपूर्ण निवडणुकीमध्ये. निवडणुकीच्या काळामध्ये दोन पद्धतीनं दोन्ही पक्षांनी, आपण भाजप आणि काँग्रेस यांच्या दोघांच्या संदर्भातलाच मागोवा घेऊया की यांनी
मतदारांना चुचकारण्यासाठी जे काही प्रकार केले, मग ते मंगळसूत्र वाटण्याचे असो किंवा ज्याला आपण भांडीकुंडी म्हणूया, म्हणजे अशाही वस्तूंचं वाटप झाल्याच्या तक्रारी तिथं जात होत्या. माहिती आयोगापर्यंत तर निवडणूक आयोगापर्यंत, माहिती आयोगापर्यंत, इन्फॉर्मेशन कमिशन हा विषय वेगळा आणि इलेक्शन कमिशन हा विषय वेगळा. निवडणुकीच्या काळात लोक RTIची मागणी करत होते की आम्हाला ही माहिती हवी आहे, हे कोणी दिलं, हे कसं दिलं, हे का दिलं, हे आम्हाला सांगा, असं तिथले काही कार्यकर्ते म्हणत होते. आणि निवडणूक आयोग आयोगाकडं तर लोक थेट अशी मागणी करत होते की आम्ही आमचं मतदान कोणाला केलेलं आहे ते यावेळी आम्हाला कळलंच पाहिजे, या व्यवस्थेवर, या यंत्रणेवर आमचा विश्वास नाही, असा आवाज कर्नाटकमध्ये मोठा होताना आपल्याला दिसलेला आहे. आणि ह्या बॅकड्रॉपवरती खरं म्हणजे भाजप आणि काँग्रेस दोघांनीही मतदारांना चुचकारण्यापासून ते सावधगिरीच्या क्रिया करण्यापर्यंत, म्हणजे वस्तुविनिमयांचं सुद्धा जे काही झालं तिथं प्रचाराच्या दरम्यान, त्याच्यामध्ये अतिशय सावधगिरीनं, ज्याला आपण अंधार यात्रांमध्ये असं म्हणूया, रात्रीच्या अंधारामध्ये म्हणूया, मतदारांना आपल्या कवेत घेण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. आणि तो येणं केनं प्रकारेणं असा केला गेलेला आहे, म्हणजे आमिष दाखवण्याचाही केला गेला आहे, प्रभाव टाकण्याचाही केला गेला आहे, जाहीर सभांमध्ये आपला अजेंडा रेटण्याचाही प्रयत्न केला आहे. भाजपचा जो अजेंडा होता या प्रचाराच्या दरम्यान, तो विकासाच्या मुद्द्याभोवती, राष्ट्रीय अस्मितांभोवती फिरताना दिसला. तर काँग्रेसचा जो अजेंडा होता, आपण जाहीरनाम्यांचंच बोलत होतात संदीप, तर काँग्रेसच्या जाहीरनाम्यांमध्ये आणि काँग्रेसच्या जाहीर वक्तव्यांमध्ये आम्ही कर्नाटकच्या अस्मितेशी जोडलेलो आहोत, कर्नाटकाची आणि आमची नाळ जोडलेली आहे, असं सिद्धरामय्यांपासून ते सारेजण सांगत होते. अगदी स्वतः राहुल गांधी जेव्हा प्रचार सभा त्या भागात घेत होते कर्नाटकमध्ये, तर त्यांनी थेट असं सांगितलं की या भागात येऊन मी सांगतो आहे, मी पंतप्रधान पदाचा दावेदार आहे. याचा उद्गार राहुल गांधी यांनी कर्नाटकमध्ये प्रचार सभांमध्ये केला होता. त्याचा परिणाम सामान्य माणसावरती झाला असण्याची दाट शक्यता आहे. आता सकाळचे जे ट्रेंड आहेत ते काय फार काँग्रेसनं बाजी मारली असं आपल्याला म्हणता येणार नाही या क्षणाला, कारण जसजसा क्षणाक्षणाचा काळ पुढे जातो आहे तसतसं दोघांमधलं आघाड्यांचं सुद्धा जे अंतर आहे ते फार फार तर 2 जागांनी 4 जागांनी किंवा 6 जागांनी फरकात आहे. म्हणजे जर 60 जागांवरती काँग्रेस पुढे, तर त्याच क्षणाला 66 जागांवरती भाजप पुढे गेलेलं आहे, अशी आत्ताची आपल्या समोर आलेली माहिती आहे. म्हणजे थोडक्यात थोड्यासाठी थांबवतो, कारण पहिल्यांदा या मतमोजणीमध्ये भाजपने आघाडी घेतलेली आहे. भाजप 65 जागांवर आघाडीवर आहे, काँग्रेस 60 जागांवर आघाडीवर आहे. जो आता लेटेस्ट ट्रेंड आहे त्यानुसार पहिल्यांदा सकाळी मतमोजणीला 8 वाजता सुरुवात झाली असून पहिल्यांदा भाजपने मुसंडी मारलेली आहे. 66 जागांवर भाजप आघाडीवर आहे आणि 60 जागांवर काँग्रेस जी आहे आघाडीवर आहे. काँग्रेस पिछाडीवर पडलेली नाही, परंतु भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. आणि या मुसंडीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा ठरला आहे तो म्हणजे कोस्टल कर्नाटक. कोस्टल कर्नाटकमध्ये 19 जागा आहेत. भाजपचा हा गड मानला जातो, टिपू सुलतान जयंती असो किंवा बीप बँड असो, RSSचं फार मोठं जाळं जे आहे ते कोस्टल कर्नाटकामध्ये आहे. त्यामुळे ते थोडासाही तणावपूर्ण नेहमी ते स्थिती असते, थोडासाही वाद झाला त्याचं दंग्यामध्ये रूपांतर झालं, जे आपण आतापर्यंत ज्या घटना पाहिलेल्या आहेत. परंतु एकूणच कोस्टल कर्नाटक हा भाजपचा गड राहिला आहे. 19 पैकी 13 जागा मागच्या वेळी भाजपने जिंकला होता आणि आतासुद्धा कोस्टल कर्नाटकामध्ये भाजप जी आहे मुसंडी मारताना दिसते आहे. 69 जागांवर भाजपा पुढे आहे, 61 जागांवर काँग्रेस आहे. काँग्रेसचा प्रवास जो आहे तो संतगतीने चालू आहे, पण भाजपने मुसंडी मारलेली आहे. पहिल्यांदा असं दिसतं या संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेमध्ये भाजपा पुढे गेलेलं दिसतं आहे. सर, जसं आपण म्हणतो आहे की जे 6 भाग आपण मगाशी पाहिला, मध्य कर्नाटक पाहिलं, आता कोस्टल कर्नाटक जो आपण म्हटलं 19 जागा होत्या, त्यापैकी 13 जागा BJP ने जिंकल्या होत्या. आणि हा नेहमीच भाजपचा गड मानला जातो आहे. या संपूर्ण मतदान प्रक्रियेमध्ये तुम्ही कसं पाहता या वेगवेगळ्या विभागांकडे? संदीप, त्या त्या पक्षाचा एक बेल्ट आहे. जसं आपण उल्लेख करत आहात की आत्ता जे मतदानाचं ट्रेंड, मतमोजणीचा ट्रेंड आपल्यासमोर येतोय, तिथं भाजपनं बाजी मारलेली आहे. म्हणजे आपण बोलत आहोत तोपर्यंतच ती संख्या 72-73 पर्यंत गेलेली आहे. भाजपनं 72 जागांवरती आघाडी घेतली, तर काँग्रेसची आघाडी मगाशी जी होती ती आता मागे पडलेली आहे आणि 63 जागांवर काँग्रेसचे उमेदवार जे आहेत ते आघाडीवर आहेत. आता ही जी रस्सीखेच आहे ती 11:00 दरम्यान तर आणखी वेगळी होताना दिसेल. कदाचित भाजप 11:30-11:30 दरम्यान आणखी जास्त संख्येनं आघाडीवर जाताना आपल्याला दिसेल, कारण आत्ता या क्षणाला जो एरिया सुरू झालेला आहे तो भाजपचा बेल्ट आहे. भौगोलिक रचनेनुसार जी मतमोजणी आणि तिचे ट्रेंड आपल्यासमोर येत आहेत ते या क्षणाला भाजपचा बेल्ट असलेला परिसर जो आहे त्यातला मतमोजणीचा कल आपल्यासमोर येतो आहे. आणि आपण म्हटलात तसं की भाजपनं त्या त्या भागामध्ये आपला प्रभाव राखणं जे आहे ते विशेषतः ग्रासरूट लेवलवरती अतिशय सावधपणे केलेलं आहे.
म्हणजे राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांनी तिथं जशा सभा घेतल्या तसं स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांकडून विशेषतः मतदान करवून घेण्यामध्ये यावेळी भाजपनं कुठलीही कसूर ठेवलेली नाही. म्हणजे गुजरातमध्ये जे घडताना आपल्याला दिसलं की गुजरात हा म्हटलं तर त्यांचा बालेकिल्ला, भाजपचा बालेकिल्ला, पंतप्रधान आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांचं राज्य, पण तिथं विधानसभेची निवडणूक आपण पाहिलेली आहे. म्हणजे जिथं सगळ्या देशाला खरं म्हणजे अशी खात्री होती की केंद्रात भाजपची सत्ता असल्यामुळे गुजरातमध्ये भाजपला स्वतःचं सरकार जोरकसपणे स्थापन करण्यामध्ये काहीच अडचण येणार नाही, पण प्रत्यक्ष घडताना वेगळं दिसलेलं आहे. त्याची चर्चा आपण आता इथं सकाळच्या सत्रात यासाठी करू शकतो की स्वतःच्या राज्यामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना जी कसरत करावी लागली होती त्या कसरतीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकात आपल्याला कसर ठेवायची नाही असा संघ या दोघांनी बांधलेला होता, आणि म्हणूनच ते दोघं कर्नाटकमध्ये आपापल्या बेल्टमध्ये जास्त सक्रिय होते आणि त्याच बेल्टचे ट्रेंड आता आपल्या समोर येत आहेत. संदीप, की आपापल्या बेल्टमध्ये सक्रिय होते, पण सगळ्यात महत्त्वाचं सर कर्नाटक म्हटलं की एक मुद्दा महाराष्ट्राशी निगडीत असतो आणि तो म्हणजे बेळगाव. या सगळ्या प्रकरणामध्ये महाराष्ट्र एकीकरण समिती जी आहे तिचा प्रचार आणि प्रसार जो आहे तोही महत्त्वाचा होता, आणि या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या निवडणुकीवरनं खूप वादही माजले. भाजपने सुद्धा तिथे उमेदवार उभे केले होते. महाराष्ट्राशी निगडीत या मुद्द्यावर काय प्रकाश टाकत? संदीप, जेव्हा जेव्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या त्यावेळी विशेषतः बेळगावचा प्रश्न हा पुन्हा पुन्हा आयरणीवर येतो, चर्चेत येतो, आणि बेळगावच्या जनतेचा जो आक्रोश आहे त्या जनतेचं एक दुःख आहे की आम्ही कर्नाटकात आहोत पण कर्नाटकी जनता आम्हाला मानत नाही, आम्हाला जवळ घेत नाही, सापत्नपणाची वागणूक मिळते. सरकार कोणाचंही आलं तरी आमच्या वाट्याला अजूनही कर्नाटकात असण्याचं सुख नाही. या पार्श्वभूमीवर बेळगावची जनता आजही मागणी करते आहे, आम्हाला तुम्ही महाराष्ट्रात घ्या. आणि हा न सुटलेला प्रश्न आहे, हा सेन्सिटिव्ह प्रश्न आहे, आणि याच प्रश्नावरती बेळगावची जी काही समिती आहे, मग ती महाराष्ट्र एकीकरण समितीचा आपण इथं संदर्भ घेऊ शकतो. बेळगावमध्ये घडलेल्या आंदोलनांची आठवण आपण या ठिकाणी काढू शकतो की महाराष्ट्रातले कितीतरी नेते बेळगावच्या प्रश्नावरती किंवा बेळगावचा प्रश्न जेव्हा जेव्हा आयरणीवर आला त्यावेळी वेषांतर करून बेळगावात गेलेले आहेत. आपण अगदी छगन भुजबळांची सुद्धा आठवण आता इथं काढू शकतो की शिवसेनेच्या झेंड्याखाली छगन भुजबळ वेषांतर करून बेळगावात गेले होते मराठी जनतेसाठी. असे अनेक महाराष्ट्रातले नेते आहेत, असे बेळगावमधले अनेक नेते आहेत की ज्यांनी वेळोवेळी मराठी माणसांचा जो एल्गार आहे त्याचा आवाज मोठा करण्याचा प्रयत्न केला होता. या निवडणुकीत सुद्धा म्हणजे 22 जागा ज्या आहेत त्या बेळगावच्या आहेत आणि तिथं मराठी माणसांची जी संख्या आहे ती मोठी आहे. त्याच्यामुळे बेळगाव समितीचा मुद्दा असो, मराठी माणसांचा मुद्दा असो, तिथे मराठी लोक जास्त सेन्सिटिव्हली प्रत्येक निवडणुकीमध्ये आपला मुद्दा पुढे रेटतात. तो त्यांच्या अस्तित्वाचा आहे, तो त्यांच्या अस्मितेचा आहे. कर्नाटकामध्ये तरी आम्हाला सुखानं राहू द्या किंवा आम्हाला महाराष्ट्रात जोडून द्या असं सांगण्याचं आहे. याच विषयावरती यावेळची सुद्धा निवडणूक गाजली होती. आता निकालानंतर आपल्या समोर येईल की नेमक्या किती जागा त्यांच्या पदरात पडतायत आणि बेळगाव जे आहे ते कशा पद्धतीनं इधर भाजपच्या किंवा काँग्रेसच्या किंवा जे समितीचे जे सदस्य आहेत त्यांच्या हातात कसं कसं जातं आहे. निवडणुकीचे कल येतात, त्यानुसार भाजपने आता आपली आघाडी टिकवलेली आहे. जी शेवटची माहिती आपल्या हाती आलेली आहे, ताजे निकाल जे हाती आलेले आहेत, त्यानुसार 74 जागांवर भाजप आघाडीवर आहे, 66 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं जनता दल सेक्युलर 24 जागांवर आघाडीवर आहे. सगळ्यात महत्त्वाची जी मुद्दा आहे सर या निवडणुकीवर असं दिसतं आहे, 164 जागांचे आघाडी आपल्यासमोर आहे 222 म्हणजे अजूनही साधारणतः 60 जागांचे कल हाती यायचे आहेत. पण JDU जी वाढती संख्या आहे 24 हा त्यांचा आकडा आहे, आणि ही जर आकडे असे वाढत राहिले तर जनता दल सेक्युलर किंग मेकरच्या भूमिकेमध्ये असेल. त्रिशंकू राहण्याची स्थितीगती आत्ता तरी आपल्याला दिसते आहे, कारण दोघांमधली जी काही भाजप आणि काँग्रेस यांच्यातली जी रस्सीखेच सुरू आहे. या क्षणाला भाजप पुढे आहे, 75-76 जागांवरती भाजपची आघाडी आहे, पण त्या पाठोपाठ 66 जागांवर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. हे काही वेळाने कदाचित बदलतानाही दिसेल किंवा भाजपचा हा आकडा जो आहे तो जर वाढत गेला तरीसुद्धा 24 जागांवर ज्या अर्थी जनता दल सेक्युलरचे उमेदवार आघाडीवर आहेत त्या अर्थी आपण किंगमेकर हा जो शब्द वापरत आहात तर त्या किंगमेकरचा वाटा, किंगमेकरची संधी जनता दल सेक्युलरला मिळण्याची शक्यता आपल्याला या क्षणाला तरी दिसते आहे. 70-71 जागांवरती किंवा 70-75 जागांवरती उमेदवार पुढं असणं आणि त्याच्या पाठोपाठ 66-70 जागांवरती काँग्रेसचे उमेदवार रस्सीखेच करणं हा अर्थच त्रिशंकू अवस्थेची स्थितीगती या क्षणाला तरी संदीप आपल्याला दिसते. त्याच्यामुळे जनता दल धर्मनिरपेक्षला किंगमेकरची संधी ही आत्ता तरी आपल्याला जाणवते आहे.
अजून 50 जवळपास जागांचे कल हाती यायचे आहेत, परंतु भाजपा अजून 37 जागा बहुमतापासून दूर आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये बॅटिंग कशी होते यावर सगळं निकाल अवलंबून असणार आहे. पण आपण बुलेटिनमध्ये एक ब्रेक घेऊया, ब्रेकनंतर पुन्हा सगळे आकडेवारी घेऊन आपण पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहोत. पण आता वेळ झाली एका ब्रेकची. पाहत राहा महाराष्ट्रवाणी.